तर राज ठाकरे आज मुंबईतल्या गणपतीच्या दर्शनाला बाहेर पडलेत. पहिल्यांदा त्यांनी परळीतल्या नरे पार्कच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर गणेश गल्ली इथल्या मुंबईतल्या राजाच्या दर्शनासाठी ते आलेले आहेत. ही दृश्य आहेत मुंबईतल्या लालबाग परिसरातील गणेश गल्ली येथील. या ठिकाणी राज ठाकरे गणेश गल्लीतल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ते उपस्थित आहेत. आज सकाळपासून विविध मंडळांना ते भेटीगाठी देत आहेत, त्या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेत आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत, थेट विशालकडे जाणार आहोत. विशाल, नुकतंच राज ठाकरे यांनी नरे पार्कमधल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता गणेश गल्ली इथे ते उपस्थित आहेत. काय सविस्तर अपडेट्स? आज अनेक विविध मंडळांना राज ठाकरे भेटी देत आहेत, बाप्पाचं दर्शन घेत आहेत. नक्कीच, मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी आता थोड्या वेळापूर्वीच नरे पार्कच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि ते आता गणेश गल्ली येथे मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघू शकतो की राज ठाकरेंना पाहण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांना भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सहकुटुंब ही त्यांची भेट जी आहे ही सार्वजनिक मंडळांना आज मुंबईतील आहे. आपण बघू शकतो की मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत मनसे नेते सुद्धा उपस्थित आहेत आणि खर तर हा सकाळच्या टप्प्यामध्ये मनसेकडनं अधिकृतरित्या हा दौरा रद्द करण्यात आला होता पावसाच्या कारणामुळे. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मनसेअध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आज या गणेशोत्सव मंडळांना भेटीगाठी ज्या आहेत ह्या देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहकुटुंब मनसेअध्यक्ष राज ठाकरे आज सार्वजनिक मंडळांना भेट देत आहेत, बाप्पाचं दर्शन जे आहेत ते घेत आहेत. त्यामुळे आज दिवसभर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा जर पाहायला गेला तर आता गणेश गल्लीतील मुंबईच्या राजा येथून ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील, त्यानंतर ते चिंतामणीचं दर्शन घेतील, तेजुकया बाप्पाचं दर्शन जे ते घेतील आणि शेवटला मनसे नेते बाळ नांदगावकर यांच्या घरी सुद्धा ते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे गणेश गल्ली येथे मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. सहकुटुंब मनसेअध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अगदी बरोबर आहे विशाल. विशाल, खरं तर कोणत्याही कार्याची सुरुवात जी आहे ती श्री गणेशानं होत असते. आगामी मुंबई महापालिका निवडणुका पाहता सगळेच नेते मंडळी गणेश उत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आज विविध मंडळांना भेटी देत आहेत, बाप्पाचं दर्शन घेत आहेत. या आगामी निवडणुकांकडे पाहता हा एक श्री गणेशाच म्हणूयात का? नक्कीच, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकाच्या डोळ्यासमोर ठेवून सगळेच राजकीय नेते जे आहेत हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटीगाठी देताना पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी या पद्धतीनं निवडणुकींच्या प्रचारांचा किंवा निवडणुकीच्या रणभूमीची सुरुवातीचा नारळ जो आहे तो अडवला गेल्याचं आपण या म्हणू शकतो. कारण का सर्वच राजकीय नेते जे आहेत हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटीगाठी देताना पाहायला मिळत आहेत, बाप्पाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्या वेळापूर्वीच लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते भाजपच्या नेत्यांनी सुद्धा घेतलेलं आहे आणि आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी गणेश गल्ली या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मुंबईच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर चिंतामणी राजाचं सुद्धा जे ते दर्शन घेतील. एकंदरीत जर आजचा दौरा आपण मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा पाहिला गेला तर पूर्ण दिवस आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटीगाठी देण्यामध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरे जे हे व्यस्त असणार आहेत. त्यामुळे मनसेचे नेते सुद्धा जे आहेत हे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबियांसोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता दृश्यांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मुंबईचा राजा म्हणून ज्या गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि मुंबईच्या राजाचं मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे दर्शन घेताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. मनाली, अगदी बरोबर आहे. राज ठाकरे येतात या ठिकाणी अनेक भक्तगण उपस्थित आहेत, त्यामुळे आज रविवार असल्यामुळे गर्दी तिथे असणार आहे गणेश भक्तांची. ती गर्दी कदाचित रांग थांबवण्यात आलेली असणार आहे, मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असेल कारण अनेक नेते मंडळी आज गणेश मंडळांना भेटी देत आहेत, त्यांना सुद्धा या गणेश भक्तांना भेटता येत आहे, पाहता येत आहे. नक्कीच मनाली, मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. ज्या वेळेला मनसेअध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी येणार आहेत असं कळल्यानंतर अनेक जण त्यांचे फोटो काढण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी जे आहेत ही लोकं थांबलेली होती. मोठी गर्दी जी आहे ती गणेश गल्लीमध्ये आपल्याला दृश्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती. त्यामुळे राज ठाकरे यांचा करिश्मा अद्यापही आहे असं आपण म्हणू शकतो, कारण का गर्दी जमवणारा नेता म्हणून मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची ओळख आहे आणि आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचा राजाचं दर्शन जे ते घेतलेलं आहे.
थोड्याच वेळात ते आता लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी रवाना होतील. या ठिकाणी मुंबईच्या राजा मंडळाचे जे पदाधिकारी आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं स्वागत करता आहेत. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आज दिवसभर भेटी गाठी देणार आहेत. खरं तर मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळांना ते भेटी देणार आहेत. जवळपास एक त्यांचा 2 दिवसाचा दौरा जो आहे हा मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटीगाठी देण्यामध्ये असल्याचं कळतंय. त्यामध्ये पहिला टप्पा जो आहे हा आज सुरू झालेला आहे. लालबाग परळ मधील जी मोठी सार्वजनिक मंडळं आहेत या सार्वजनिक मंडळांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भेट देत आहेत. आज थोड्या वेळात लालबागच्या राजाचं सुद्धा ते दर्शन घेतील आणि त्यानंतर चिंतामणी तेजुकेया या सुद्धा गणपतींचं दर्शन घेणार आहेत. मी सगळ्यात शेवटी मनसे नेते बाळ नांदगावकर यांच्या निवासस्थानी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे हे जाणार आहे. त्यामुळे हा एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर ठेवून कुठेतरी अशा पद्धतीनं सार्वजनिक मंडळांच्या भेटीगाठी जे आहेत हे सर्वच राजकीय नेते आता घेऊ लागलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं या अगदी बरोबर आहे. या गणेशोत्सवामध्ये श्री गणेशा करत एका पालिकेचं बिगुल वाजतंय असं म्हणूयात आपण विशाल, कारण अनेक राजकीय मंडळी राजकीय नेते मंडळी गणरायाच्या दर्शनासाठी सार्वजनिक मंडळांमध्ये उपस्थित आहेत. तिथल्या बाप्पाचं दर्शन घेत आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील काही वेळापूर्वी मुंबईतल्या परळ येथील नरे पार्क गणरायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर लालबाग परिसरातील गणेश गल्ली येथे येऊन सुद्धा गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे. गणरायाची मूर्ती जी आहे गणेश गल्लीमधील त्याची ख्याती म्हणजे उंच भव्य दिव्य मूर्ती आणि आकर्षक देखावा अशी आहे. त्यामुळे या सगळ्याची पाहणीसुद्धा राज ठाकरे करताना आपल्याला दिसत आहेत. बाप्पाचं दर्शन घेऊन ते आता लालबागच्या राजाच्या दिशेनं निघालेले आहेत, लालबागच्या राजाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे. नुकतंच विशाल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेश गल्लीच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते लालबागच्या दिशेनं निघालेले आहेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. नक्कीच म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या राजाचं आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी रवाना झालेले आहेत. मोठी गर्दी जी आहे ही आता लालबाग परिसरामध्ये झालेली आहे. गणेश भक्तांची रांग जी आहे ती मुंबईचा राजा या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे अवघ्या काही मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचतील. अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये विशाल, पुढच्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी तिथे उपस्थित राहतील. मात्र आत्ताची थेट दृश्य आपण पाहतोय ही लालबागच्या राजाच्या इथली दृश्य आहेत, या मंडळामधली दृश्य आहेत. त्या ठिकाणी सिने अभिनेते अनुपम खेर बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. कार्यकर्त्यांना सुद्धा फोटो काढण्याचा मोह आवरलेला नाही, त्यांना देखील अनुपम खेर यांच्यासोबत फोटो काढायचा आहे. त्याचबरोबर मंडळाच्या वतीनं एक पुस्तक सुद्धा अनुपम खेर यांना भेट म्हणून देण्यात आलेली आहे. आता ही थेट दृश्य पाहतोय, लालबागच्या राजाच्या मंडळातली ही दृश्य आहेत, दरबारातली दृश्य आहेत, ज्या ठिकाणी सिने अभिनेते अनुपम खेर उपस्थित आहेत आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत. तर पुढच्या काही मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानुसार पोलीस सुद्धा सज्ज झालेली आहे, कारण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तमाम भक्तगण उपस्थित असतो. जगभर या राजाची ख्याती आहे, नवसाचा गणपती म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे आणि त्यासाठी विशेष रांग सुद्धा वर्षानुवर्ष लावण्यात येते. दरवर्षी ही रांग जी आहे ही भली मोठी रांग असते आणि मुखदर्शन असेल किंवा बाप्पाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी रांग असेल या दोन्ही रांगेमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सेलिब्रिटी असतील किंवा राजकारणी असतील हे देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित असतात. थेट दृश्य आपण पाहतोय, लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी पुढच्या काही मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे त्याचबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित राहणार आहेत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. अनेक जण लालबागच्या राजाकडे साकडं घालत असतात, त्यामुळे आता येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुका पाहता राज ठाकरे लालबाग राजाच्या दानपेटीत भरघोस दान भाविकांनी दिलंय. 4 दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी 1,44,80,000 इतकं दान भाविकांनी अर्पण केलंय. तर 2 किलो 179 ग्रॅम सोनं
बाप्पा विसर्जनासाठी मुंबईमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत. मुंबईतील एकूण 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. 54 रस्ते हे वन वे मार्ग असून 57 रस्त्यांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंदी आहे. तर 114 ठिकाणी नो पार्किंग आहे. बंद गाड्यांसाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरामध्ये 162 कृत्रिम तलाव आणि प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष उभारण्यात आले. 10,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात आहे. तर कोकणामध्ये गणपती बाप्पा पाठोपाठ गौराईचं उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत झालंय. महिलांनी रानातील चिरड्याच्या रूपानं गौराईला वाजत गाजत घरी आणलंय. तर चिरड्याच्या गौरी आणल्यानंतर त्यांना वस्त्रालंकाराचा साजशृंगार चढवण्यात येतो. रानभेंडीच्या फुलांनी तिची पूजा करण्यात येते. महिलांनी या गौराईची सामूहिक आरती केली. या माहेरवाशिणीला आवडता भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला. आज गौरी आमच्याकडे माहेरवशीण आणते. ती सासरून माहेर येते म्हणून आमच्याकडे अशी पद्धत आहे की तिला त्या गौरीला माहेरवशिणीनेच आणलं पाहिजे. तर माहेरवशीण आमची गेलेली आहे. गौर आणलेली आहे आम्ही. गौरीला आणून तिचा साजशृंगार करून तिला मखरा बसवलेली आहे. आता 7 वाजता तिची आरती होईल. आरती झाल्यानंतर तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जाईल. आणि यानंतर पुन्हा एकदा थेट जाणार आहोत लालबागच्या राजाच्या दरबारात. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये गणेश भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतोय. आज मुंबईतल्या विविध गणेश मंडळांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटी देत आहेत. तिथल्या बाप्पाचं दर्शन घेत आहेत. आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय. लालबागच्या राजाच्या दरबारातली ही दृश्य आहेत. मुंबईतला लालबागचा राजा ज्याची जगभर ख्याती आहे. महाराष्ट्रातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो. सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मंडळी सुद्धा मागे नाहीत. ते देखील आवर्जून बाप्पाचं दर्शन घेत असतात. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. कारण अनेक VIP मंडळी येत असतात. भक्तांचं भाविकांचं दर्शन सुरळीत पार पडावं यासाठी सुव्यवस्थित नियोजन करण्यात येतं. त्यानुसार आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील लालबागच्या दरबारात आलेले आहेत. लालबागच्या राजाचं ते आता दर्शन घेत आहेत. सोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन बाप्पाचे आशीर्वाद घेताना आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे. वक्रतुंड महाकाय म्हणत खर तर गणरायाचा जयघोष सगळीकडे आपल्याला ऐकायला मिळतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या नमनानं होत असते. श्री गणेशाच्या नावानं होत असते. तसंच येणाऱ्या आगामी निवडणुका पाहता आज प्रत्येक राजकीय नेत्यांचा हा एक श्री गणेशा म्हणावा लागेल. अनेक मंडळांना आज भेटीगाठी हे राजकीय मंडळी देत आहेत. कारण येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुका पाहता त्याचं बिगुल आता खऱ्या अर्थानं वाजलेलं आहे. बाप्पाचे दर्शन घेऊन आपली पुढची राजकीय कारकीर्द ते सुरू ठेवत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. कारण गेली 2 वर्ष गणेशोत्सव साजरा झाला नाही. कोरोनाचं संकट असल्यामुळे अनेक निर्बंध होते. मात्र यंदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आता नुकतंच लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेतलेलं आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन ते आता पुढील गणेश मंडळासाठी रवाना झालेले आहेत. राज ठाकरे येताच कार्यकर्त्यांमध्ये गणेश भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. त्यांच्यासोबत फोटो काढणं असेल किंवा त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता भाविक तिथे खरं तर उत्सुक आहे. कारण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी
विविध ठिकाणाहून कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. भली मोठी रांग या ठिकाणी असते. बाप्पाचं दर्शन घेताच प्रत्येक भक्त हा खरं तर प्रसन्न आनंददायी होत असतो. आज राज ठाकरे यांना पाहताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय. प्रत्येकाचे मोबाईल आपल्याला हातात उंचावलेले दिसतात. राज ठाकरे यांचा फोटो काढण्याचा मोह कार्यकर्ते तिथले असतील लालबागच्या राजाच्या दरबारातील किंवा उपस्थित असलेले गणेश भक्त असतील यांना आवरत नाहीये. ते देखील प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये राज ठाकरे यांची छबी किंवा त्यांचा फोटो कैद करण्याचा प्रयत्न करतात. तरी थेट दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या दरबारातली. त्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत राज ठाकरे लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आता पुढच्या मंडळासाठी निघालेले आहेत. आज मुंबईतल्या विविध मंडळांना राज ठाकरे भेटी देत आहेत. तिथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत आणि हे थेट दर्शन आम्ही घडवतोय न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी लालबागच्या राजाचं. आणि यानंतर